नमस्कार, मी कविता। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये। कल्याणमध्ये शिवसेना प्रणित रेल कामगार सेनेच्या वतीने रेल्वे हॉलमध्ये भव्य ट्रॅकमन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अध्यक्ष रेल कामगार सेना शिवसेना नेते आनंदराव अळसूळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी शिवसेना शहर प्रमुख गोपाळ लांडगे, ट्रॅकमन धोरण समिती अध्यक्ष स्वप्नील झेमसे, रेल कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी, रेल कामगार सेना सरचिटणीस दिवाकर देव, रेल कामगार सेना संयुक्त सरचिटणीस नरेंद्र शिंदे, सुशांत पैठणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी ट्रॅकमन हमाल कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर सर्व प्रकारची सेवा उपलब्ध, LDC परीक्षा सर्व क्षेत्रात सुरू करावी, सुरक्षिततेच्या बाबतीतले नियम सक्त केले पाहिजे व त्या नियमांचे पालन केले पाहिजे, सर्व गेटमॅनची ड्युटी तासाची करावी व त्यांना सुरक्षा द्यावी, 10-40% वर्कशॉप हा रिक्त कोटा दरवर्षी काढायला हवा, PWI डिपार्टमेंट परीक्षा 12वी सायन्स हे रद्द करण्यात यावी, रिक्त पदांना लवकरात लवकर भरण्यात यावे, अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने ट्रॅकमॅन कर्मचारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। आज इथे ही जी ट्रॅकमन परिषद आयोजित केलेली आहे, आज माझ्या मते ही इतिहासामधली एक ऐतिहासिक गोष्ट घडणार आहे। कारण की हा जो कामगार आहे, जो रेल्वेचा आपण हार्ट म्हणून ओळखला जातो, आणि यांच्याशिवाय आज रेल्वेत चालणं शक्य नाही आहे। गाडीवरती ट्रॅकवरती एकही गाडी धावणं शक्य नाही आहे। आज ह्या कामगारांपैकी सर्व प्रवासी, सर्व ट्रेन्स ह्या सुरक्षित धावत आहेत, आणि त्यांची एक परिषद आणि त्यांचं एक अधिवेशन घेण्याचं काम हे रेल कामगार सेनेने केलेलं आहे, आणि हे इतिहासामध्ये आज ह्याची नोंद होणार आहे। कारण की ह्याच्या आधी ही कामगार जे ज्या काही दोन्ही मान्यताप्राप्त युनियनच्या बरोबरीने चालत होत्या, तेव्हा रेल कामगार सेनेबरोबर नव्हत्या, आणि त्यांच्यामध्ये राहूनही त्यांना उपेक्षित ठेवण्यात आलं, त्यांना त्यांचे सगळे जे अधिकार होते त्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवण्यात आलं। पण जेव्हापासून ते रेल कामगार सेनेमध्ये आलेले आहेत, तेव्हापासून त्यांना त्यांचे अधिकार हे आपण साबित करून दिलेले आहेत, आणि त्याच्यावर ते सर्व खुश आहे। आणि आज त्यांचा आज सर्वप्रथम की त्यांचा आज ट्रॅकमन परिषद होती आहे, ही माझ्या मते ऐतिहासिक गोष्ट आहे। जय हिंद। रेल कामगार सेनेचा विजय असो। रेल कामगार सेनेचा विजय असो। रेल कामगार सेनेचा विजय असो। ट्रॅकमन एकता जिंदाबाद। ट्रॅकमन एकता जिंदाबाद। मी विलास खेडेकर, कोकण रेल्वे संपर्क प्रमुख, कोकण झोन। ट्रॅकमनच्या विषयाबद्दल आता जी परिषद आहे आमच्यासाठी, ही पहिली बघायला तर कोकण रेल्वेतली पहिली परिषदमध्ये आम्ही सहभागी, कोकण रेल्वेमध्ये ह्या सेंट्रल रेल्वेच्या ह्याच्यामध्ये सहभागी झालो। पण आम्हाला जे ट्रॅकमनला जे रिक्स अलाउन्स मिळाला, एक श्रीकांत साहेबांच्या खरोखर श्रेयामुळेच मिळाला। कोकण रेल्वेमध्ये जी आमची आज भूमी प्राधान्य म्हणून तिकडे कोकण रेल्वेमध्ये आहे, त्याच्यामध्ये रेल कामगार सेनेने एवढी आम्हाला सहकार्य केलेलं आहे की आज आम्ही भूमी प्राधान्य जे तिथं जमीन गेलेली आहे, ते मराठी लोक, कर्नाटक लोक, गोवा लोक यांना एक प्राधान्य तिथं मिळालं। रेल कामगार सेने खरोखर म्हणजे अशा सेनेच्या एक संघटनेमुळे आज आम्हाला कोकण रेल्वे भूमी प्राधान्याला एक न्याय मिळाला। कोकण रेल्वेमध्ये जी आजची परिस्थिती आहे, दऱ्याखोऱ्यातून जाते, डोंगरगाड्यातून जाते, एक किलोमीटर, जवळ 6-7 किलोमीटरचा टनल असतं, त्या टनलमध्ये आम्ही आमचे ट्रॅकमन काम करत, रिक्स देऊन काम करत असतात, आणि त्या रिक्स देऊन काम करत असं आजच्या परिषदेमध्ये आमचे काही लोक बोलून आम्हाला जो रेल कामगार सेनेच्या कोकण रेल्वेच्या ज्या डिमांड आहेत त्या आम्ही इथं सादर करणार आहोत, आणि एक न्याय म्हणून आम्ही त्याच्यासाठी जोर देणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं स्वप्नील रवींद्र जेमसे, रेल कामगार सेना संयुक्त सचिव मुंबई डिव्हिजन आणि ट्रॅकमन धोरण समिती अध्यक्ष। आज या ट्रॅकमनचा 7 डिसेंबर 2018 रोजी भव्य ट्रॅकमन परिषद सोहळा आपण संपन्न करत आहोत। या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आपले डॉक्टर श्रीकांतजी शिंदे खासदार आणि आपले अधिवेशनाचे प्रमुख म्हणून श्री एकनाथजी शिंदे साहेब या मंत्री आणि आनंदराव अडसूळ साहेब खासदार हे उपस्थित राहणार आहे। यांचा मेन उद्देश आमचा असा आहे की हे जे ट्रॅकमन आहे, म्हणजे आपली रेल्वेची जी सुरक्षित यात्रा चालते, या रेल्वे सुरक्षित आणि संचलितपणे चालण्यासाठी जो महत्त्वाचा घटक येतो हा ट्रॅकमन आहे। पण जवळजवळ 60 वर्षापासून ऊन, वारा, पाऊस, थंडी असून दे, काही असून दे, 24 तासपणे राबणारा, पण प्रशासनाकडनं आणि दोन्ही मान्यताप्राप्त युनियनकडनं उपेक्षित राहिलेला घटक म्हणजे हा ट्रॅकमन। या ट्रॅकमनना त्यांच्या प्रगतीवर, त्यांचा सगळे उज्ज्वल भविष्य नेण्यासाठी ही रेल कामगार सेनेची 2016 ट्रॅकमन धोरण समिती याची स्थापना झाली। आणि जेव्हा रेल कामगार सेना जेव्हा ह्याच्यामध्ये उतरली, तेव्हा यांचे एवढे प्रचंड काम आम्ही करत आलो, त्यात एक महत्त्वाचं एक काम म्हणजे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांनी संसदेमध्ये एक यांना
ट्रॅकमॅनसाठी एक अनाऊन्स देण्यात आला, म्हणजे सेफ्टी अनाऊन्स, हार्ड अनाऊन्स, तो त्यांचा महासाहेब मंजूर करणार आहे. आता या प्रत्येक ट्रॅकमॅनला 27 रुपये या सेवन पे कमिशनमध्ये रिस्क अनाऊन्स त्यांना देण्यात आला. एकमया शिवसेनेमार्फत आपल्या रेल कामगार सेनेमार्फत आपल्या श्रीकांत शिंदे साहेबांनी यांचा त्यांचा रेल कामगार एवढा विश्वास वाटला की आज जवळ 80% ट्रॅकमन हे आपल्या रेल कामगार सेनेमध्ये आले. आणि त्यांचा सर्वात मोठा सर्वात इतिहास गाजवणारा असं ही ट्रॅकमन परिषद आपण आयोजित केली. मी सुमंत जाधव, रेल कामगार सेना मुंबई विभागीय उपाध्यक्ष आणि आजच्या या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. ट्रॅकमन हा जर म्हटला तर हा अत्यंत महत्वाचा असा कामगार हा रेल्वेचा आहे, परंतु हा बाहेरच्या दृष्टिकोनातून व रेल्वेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपेक्षित असा हा कर्मचारी वर्ग आहे. ज्यावेळेस आपण रेल्वेने प्रवास करत असतो आणि मध्ये मध्ये जे टीम काम करत असतात त्या इतक्या महत्वाचं काम करत असतात की आपला रेल्वे ट्रॅक त्याचा जो गेज असतो, जो ट्रॅक गाडी चालण्यासाठी परफेक्ट असतो, त्याचं परफेक्शन ठेवण्यासाठी त्यांचं खूप महत्त्वाचं काम केलं असतं. मग त्या ठिकाणी खडी असेल, त्याचे नटबोल्ट असतील, त्यांचा जॉईंट असेल, अशा अनेक ठिकाणी त्यांचं लक्ष असतं. आणि दोन स्टेशनमधील सेक्शनमध्ये हे ज्यावेळेस पेट्रोलिंग करतात हे अत्यंत महत्त्वाचं असं एक भूमिका बजावतात की दोन्ही स्टेशन मास्तर जोपर्यंत यांचं कन्फर्मेशन घेत नाही तोपर्यंत सेक्शनमध्ये गाडी पाठवू शकत नाही. एवढं मोठं अत्यंत महत्त्वाचा हा कामगार हा अत्यंत त्यांच्या मागण्यांसाठी उपेक्षित राहिलेला आहे. तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे श्रीकांतजी शिंदे साहेब ज्यांनी असेंब्लीमध्ये या कामगारांचा खूप मोठा आवाज उठवलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांना काही अलाउन्सेस चालू झालेले, परंतु ह्याहीपेक्षा अजून त्यांना जास्तीत जास्त फॅसिलिटी मिळावी अशी रेल कामगार सेनेची मागणी आहे. आणि त्याच धर्तीवरती हे संपूर्ण कामगार एकत्र यावे, त्यांना त्यांचं स्वतःचं महत्त्व कळावं व या संपूर्ण आपल्या मीडियामार्फत इतर जनतेला सुद्धा त्यांचं महत्त्व कळावं, हाच एक चांगला उद्देश ठेवून आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुरावजी अडसूळ साहेब, त्याचप्रमाणे रेल कामगार सेनेचे मध्य रेल्वेचे झोनचे सर्व उच्चस्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.